नमस्कार। मागील पाठामध्ये आपण मुलांची गणनपूर्व म्हणजे मोजणीपूर्व तयारी करून घेतली आहे। आशा आहे की आता मुलांना वस्तूंमध्ये तुलना करायला जमायला लागले असेल। आता आपण विद्यार्थ्यांना 1 ते 9 हे अंक कसे शिकवायचे ते पाहणार आहोत। 1 ते 9 अंक शिकवायचे म्हणजे पाठ करून घ्यायचे नाहीत। पाठ करण्यापेक्षा ते अंक शिकवणे अर्थपूर्ण असायला हवे। म्हणजे समजा आपण 1 ते 9 अंक मुलांचे पाठ करून घेतले आणि त्या अंकांचे करायचे काय हे जर मुलांना माहिती नसेल तर ती प्रक्रिया ते शिकणे कंटाळवाणे बनते। अशा शिकण्याला काहीही अर्थ राहत नाही। म्हणून आपण पाल्यास 1 शिकवताना 1 म्हणजे काय, 1 चा उपयोग व्यवहारात नक्की कुठे होतो हे कृतीतून शिकवणार आहोत। सुरुवातीला मुलांना 1 वस्तू मोजून दाखवणे, नंतर पाल्यास ती मोजायला सांगणे आणि वस्तू मोजता आल्यावर मग ती लिहितात कशी हे सांगणार आहोत। जसे की माझ्याकडे हे काय आहे, पाल्य म्हणेल पेन। हे किती पेन आहेत, 1। मग 1 हा आकडा असा लिहितात। आता मला किचनमध्ये जाऊन 1 चमचा आणून दे। अशा प्रकारे शिकलेल्या संख्यांचे काय करायचे हे पाल्या समजल्यामुळे शिकताना त्याला मजाही येते आणि शिकणे अर्थपूर्ण बनत जाते। चला तर मग आजचा कृती संच व्यवस्थित वाचा, समजून घ्या आणि मग पाल्या शिकवा।